भाऊसाहेब बहुतेक बाहेर गेले असतील आणि घरातील बायकाही स्वयंपाकाच्या गडबडीत आहेत, येतीलच इतक्यात. अरे द्या गुळ पाणी. आम्ही आलो होतो तुमच्या लग्नाला. हो पांडू. मालक, माई साहेब आणि इतर बायका बाहेर यायला तयार नाहीत. रमा तुम्ही बसा बोलत, आम्ही आलोच. अभ्यासातली प्रगती कुठपर्यंत आली? आता बाराखडे चालू आहेत. एकदा वाचनात गती आली कि मग पहा, तुम्हास फारच आनंद होईल. तुम्ही पण करता अभ्यास? हो मी शिकले आहे थोडीफार, म्हणजे वाचता उत्तम येते. आता मला खूप वाचावयास सापडेल. म्हणजे आमच्या अभ्यासिकेत आहेत तशीच मोठाली बुके तुमच्याकडे पण असतील ना? होय. आली मोठी दुग्धाचार्य, अगदी मोठ्या माणसासारखीच बोलत बसली. माई तुम्ही कोणीच बाहेर आला नाहीत. आमचे स्नेही आले आहेत सपत्निक, आमच्याच निमंत्रणावरून भोजनासाठी. तेव्हा त्यांच्याशी ओळख करून देण्यासाठी, चार शब्द बोलण्यासाठी आम्ही बोलावीत होतो, पण तुम्ही कोणीच आला नाहीत. माई हे बरे दिसते का? माधवा, अरे तुझे तरी असले वागणे बरे दिसते का? अरे या तुझ्या मित्राने अरे विधवेशीना लग्न केले, मग आम्ही कसे यायचे त्याच्या समोर? बाई बाई बाई, मी तर म्हणते तू त्यांना घरात आणून घर विटाळलेस हो, आणि आता त्यांच्याशी बोलाचाली करून आम्हाला नाही हो पापाचे भागीदारी व्हायचे. काकू आहो आम्ही. हे बघ माधवा, मी सांगते, तू तुझ्या पाहुण्यांना घरात घेऊन आलास हे यांना अजिबात आवडलेले नाही, आणि म्हणूनच यांनी आम्हाला ताकीद देऊन ठेवली होती की पाहुण्यांसमोर कोणीही जायचं नाही. पण रमेश मनाई नाही हो, ती तुझी पत्नी आहे, तुझा धर्म तोच तिचा धर्म. रमा आणि ब्राह्मण मिळून घेतील पाने वाढावयास, आणि येथून मी सगळ्या सूचना देऊनच पाठवेन. पण माधवा, या सगळ्यात आम्हाला सहभागी होण्यासाठी आग्रह करू नकोस, यांना नाही आवडायचे ते. माई खरेच रूढींची मुळे इतकी घट्ट असतात की ती उपटून काढावयास शतके लागतील की काय असे वाटू लागले आहे मनास. खरेच ग्रंथ हे माणसाचे गुरु असतातच, पण सोबतीही असतात. अधिकाधिक स्त्रिया लिहू वाचू लागल्या पाहिजेत. तुम्ही देखील लवकरात लवकर वाचनाचा सराव सुरू करावा. अहो तुम्हाला सांगतो, तिला जिथे तिथे नुसते अक्षर दिसत असतात. त्या दिवशी आरती करताना म्हणत होती, क क काकुतला. परवा परसरी आम्ही सगळे खेळत होतो तेव्हा हिला झोपा दिसला, तर जोर जोर ओरडायला लागली, जो जो झोपाटला, आणि नंतर तर काय उड्या मारायला लागली. बरे का बाबाराव, हे तर फार चांगले लक्षण आहे. माणूस ध्येयाने झपाटला की हे असे होते, आपल्या ध्येयाखेरीज त्यात दुसरे तिसरे काही दिसतच नाही. मुळी अर्जुनाची गोष्ट आपणास ठाऊक असेलच,
ज्याचा वेध घ्यावयाचा होता त्या पक्षाच्या डोळ्याखेरीस काहीही दिसत नव्हते त्यास, म्हणूनच तर तो लक्षवेधी झाला. तेव्हा उचित उद्दिष्ट गाठण्यासाठी माणसाने देहभान हरपून एकाग्र व्हावयास हवे. काही विचारायचं आहे का वहिनी? नाही, पण आता आपले बोलणे ऐकून मला स्वतःच्या भाषणाची आठवण आली. स्वतःही असेच भाषण करतात. स्वतः? अहो स्वतः म्हणजे आम्ही. त्या आम्हास स्वतः असे संबोधतात. वा, फारच मौजेचा प्रकार आहे हा. स्वतः. बरे का, आपणासही असे एखादे खास जिव्हाळ्याचे नाव शोधावयास हवे. चला, चित्त तर प्रसन्न झाले, आता पोटोबासही खुश करूयात. भोजनाची तयारी झालेलीच आहे आणि मुख्य म्हणजे रूढींच्या आवडंबरावर प्रहार करून धर्म विचारातील सत्याची पूजा करण्यासाठी विष्णू शास्त्री आणि कुसा वहिनी हे मेहुण आम्हास लाभले आहे. म्हणजे नवमतवाद्यांचे विवाहोत्तर सत्यनारायणाचे भोजनच म्हणावयास हरकत नाही. अगदी सुयोग्य बोललात, पण या मेहुणास दक्षिणा द्यावयास विसरू नका. रमा, पाने लावावयास घ्या, तोवर आम्ही हात पाय धुवून येतो. या, चल बाबा. भाऊसाहेब सांभाळ सांभाळ. अरे मूर्खा, अरे आम्हास रस्ता दाखवण्यासाठी तू उभा आहेस ना कंदील घेऊन? एकटाच काय चालला पुढे? थांब तिथे. भाऊसाहेब, गजाननाचे दर्शन घेऊनही आपले मन शांत झालेले दिसत नाही. वाळंभटजी, आमच्या सारख्यांची गाराणी ऐकून संतापलेल्या गजाननाच्या मस्तकावर दुर्वा ठेवता येतात. मनुष्य प्राणाला संतापलेला असताना शांत करण्यासाठी अशा कुठल्याही दुर्वा अस्तित्वातच नाहीत. भाऊ साहेब, खरे तर मनुष्याला बुद्धी देऊन विधात्याने हे सोय करून ठेवली आहे, पण वेळ प्रसंगी आपल्यालाच त्याचा विसर पडतो. कारण आपण या प्रत्येक गोष्टी स्वतःला या मायेच्या धाग्याने इतके गुरफटून ठेवू लागतो कि ते कच्चे धागेच कधी कधी पाश ठरू लागतात, गळ्यात ऋतू लागतात. खरे आहे. आमच्या डोळ्यासमोर मात्र शांत होण्यासाठी एक उपाय आहे. समाजाचा विरोध आपण गृहीतच धरला होता. आपल्या व्याख्यानांमधून मी जे द्वेषाने बोललो होतो ते प्रत्यक्ष कृतीत उतरवल्यामुळे होणारी विरोधाची धार जरा कमी होईल. अगदी बरोबर. एकाने कृती केली म्हणजे इतर चार जणांना स्वरूप येतो. दिव्याने दिवा लावावा तसा विचार पसरत जातो. परंतु एकूणच समाजातील आंधळेपणा आणि गतानुगतिकता दूर होण्यासाठी शिक्षण फार म्हणजे फारच महत्वाचे आहे, विशेषत स्त्री शिक्षण. ज्योतिराव फुल्यांनी या विषयाबाबतीत अतिशय महत्वपूर्ण अशा कामास सुरुवात केली आहे, याची आपणास कल्पना असेलच. होय तर, त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समितीच्या काही सभांमध्ये मीही हजर होतो. मोठा धडाडीचा माणूस आहे होय. आणि तुमच्यासारखा ध्येयाने पछाडलेला. त्यांनी ज्या प्रकारे स्वतःच्या पत्नीस आपल्या कार्यात सहभागी करवून घेतले आहे ते अतिशय प्रेरणादायी आहे. कारण समाजास बदलावायचे असेल, रूढींचे वर्चस्व मोडून काढावायचे असेल, तर स्त्रियांना जागृत करण्याशिवाय पर्याय नाही. कारण स्त्रिया खंबीरपणे उभ्या राहिल्या तरच समाजातील अनिष्ट रूढींचा बिमोड होऊन मंगल आणि उपयुक्त गोष्टींची पुनर्स्थापना होईल. पल्ला लांबचा आहे पण दुरापास्त नाही. आपण आपल्या ध्येयाला चिकटून राहिलो तर वाट आपोआपच तयार होते.
पारंभजी पहाटे गाड़िया जोड़ा कले ऐकल का सामाना ची बांधा बांध करायला सुरुवात करा तातडीने उद्याच्या उद्या आम्ही करवीरास जात आहोत। आपण स्वतः साजिबात एकाकी वाटून घेऊ नका, आम्ही सारे आपल्या पाठीशी आहोत। पांडू जी जा बग्गी जोडावयास सांग जी, आणि ज्या भेट वस्तू आहेत त्या बग्गीत ठेवावयास सांग। मी नारूला सांगितलंय तो येतोय मागून। बरे बाकी माधवराव आमचे येणे आपल्या घरातील मंडळी सावडलेले दिसत नाही। नहीं 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 जीवास लावून घेऊ नका, हो असे आमचे स्वागत होणार हे आम्ही गृहीतच धरलेले आहे। पण फक्त एकच, आपण जी नवक्रांतीची जी ज्योत उजळली आहे ती तेवती कशी राहील याकडे आपण सर्वांनी मिळून लक्ष द्यावयास हवे। अगदी, पण विष्णू शास्त्री आपण आलात अतिशय आनंद झाला। अपना दोघांना आपल्या पुढील आयुष्यासाठी आम्हा दोघांकडून मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। येतो आम्ही। नमस्कार। या येतो येणे। झाले का सगळे? नाही स्नेहांची बोलवण झाली का? सगळे यथासांग झाले ना? अरे माधवा तुला सिद्ध काय करायचे रे? भाऊ साहेबांना तुझे हे वागणे आवडत नाही तुला ठाऊक आहे, तरी तू नेमके तेच करतोस। अरे तुझ्या या अशा वागण्याने घरातली शांतता लोप पावते आणि मग दोघांची तोंडे दोन दिशांना आणि घरातल्या बायका दोन्हीकडे धावतायत आहो आहो करीत। भाऊ साहेब आले कसे येतील? नाही मी म्हणते येतील कसे? हे घरात हे असले भ्रष्ट पाहुणे आलेले असताना मुद्दामून घराबाहेर वेळ काढत असतील हो। बघितलंस ना रमे तुझा असा नवरा काही सांगायला जावे तहा असा तोंड फिरवून निघून जातो। शेवटी काय बोलायचे आम्हीच ऐकायचे आम्हीच सगळे कल्याण। मी काय म्हणते? नाही म्हणजे आम्ही आपण सांगितल्याप्रमाणेच केले, म्हणजे ती मंडळी आली होती घरी पण आम्ही कुणीही त्यांच्या समोर गेलो नाही। पाने घेण्यापासून ते अगदी वाढण्यापर्यंत सगळे काही रमेने आणि नारूनेच केले, त्यामुळे आता हा सगळा इतिवृत्तांत ऐकण्यात आम्हास अजिबात स्वारस्य नाही। बाळंबटजी पहाटेसच गाड्या जोडा कळे आणि ऐकलत का सामानाची बांधा बांध करायला सुरुवात करा तातडीने उद्याच्या उद्या आम्ही करवीरास जात आहोत। आणि सुभद्राबाईंनी सांगा तुम्ही सुद्धा जाण्याची तयारी करा म्हणाव, जाता जाता त्या सुद्धा घरी सोडून जाऊ आम्ही। भाऊसाहेब आणि आता ह्या विषयावरती आम्हास चर्चा नको आहे। पण माधवास काय सांगायचे? काय सांगावायचे म्हणजे त्यास वाटले आम्हास काही सांगावे? नाही ना वाटले मग झाले तर त्यास म्हणावे आम्ही इथून गेल्यानंतर नवरा बायको मिळून या घरामध्ये काय गोंधळ घालायचा तो घाला, हिंडा फिरा काय वाटेल ते करा, मनास येईल तसं वागा। आम्ही येणार नाही अडथळा आणायला, आम्ही निघालो करवीरास।
आता एक दिवस सुद्धा या घरामध्ये राहायची आमची इच्छा नाही. चला बाळंभटजी. तुम्ही सारे खरेच जाणार करवीरास? आम्हाला नाही नेणार? मला तर काही विचारूच नकोस. ऐकावे ऐकावे. भाऊसाहेब म्हणत होते कि उद्या पहाटेच गाड्या सोडून करवीरास जायचे आहे. काय भाऊसाहेब आले? हो, सगळे करवीरास जाणार आहेत, पण मामंजी आपल्याला नाही नेणार. बहुधा मामंजी रागवलेत आपल्यावर. ते म्हणाले कि राहा एकट्यानेच इथे. हात चालव पटापटा, सगळे करवीरास पोचतील तरी तुझे गाठोडे बांधणे काही संपायचे नाही. हो, हात चालव. काकू. बोला, तुमचे काय आता? काकू, तुम्ही तरी सांगा ना मामंजींना कि आम्हाला करवीरास घेऊन चला म्हणून. हो का? मी सांगू का? बरे सुचते हो तूच. म्हणजे मी इथे तुमचा काही वार घ्यायचा आणि भाऊसाहेबांनी आम्हाला बेदखल करायचे. छान छान सुचते हो तुला. अगदी चतुर आहेस हो, चतुर. तुम्ही असे का बोलताय? म्हणे असे का बोलताय? अगो, तुमच्यामुळे ना भाऊसाहेब घर सोडून चालले आणि मी आता त्यांच्या विरोधात जाऊन तुमचा का उदो उदो करायचंय? छानीच फार. तुझ्या ताईस नाही जमले ते तूच अगदी बरोबर जमले हो. पण मी चांगली खमकी हो. तुझ्या असल्या गोड बोलण्याला फसायची नाही मी. मी नाही हो रद बदली करायची तुझ्यासाठी. जा, तूच जा आपली. अगो, आता कशाला डोक्यावर उभी राहिलीस माझ्या? जा ना, पटापट आवरून निघायचंय हो आम्हास. जा. नखभर आहे अगदी नखभर, पण हुशारी बघा. सगुणे, तोळाभर तरी घे हिच्याकडनं हुशारी. काय, हात चालू होता पटापटा. पण भाऊसाहेबांनी डोक्यात अशी राग घालून घ्यायला नको होती. मग काय करायला हवे होते? त्या विष्णू शास्त्र्याची आणि दुसऱ्यांदा लग्न करून गावभर निर्लज्जपणे फिरणाऱ्या त्याच्या त्या बायकोची आरती ओळायला हवी होती. तसे नव्हे, मला एवढेच म्हणायचे होते की आनंदाने हसत मुखाने करवीरास गेलो असतो तर बरे झाले असते. तुम्ही सारे खरेच जाणार करवीरास? आम्हाला नाही नेणार? मला तर काही विचारूच नकोस. तुझ्या नवऱ्याच्या नवमतवादाची फळे तो ही. त्याने घरात जे काही चालवलंय ना, त्याने ही बाई येणारच होती. त्यामुळे जे काही विचारायचे ते त्याला जाऊन विचार. जा, चालायला लाग. उगाच लाडी गोडी करायला इथे उभी राहू नकोस. चल जा.